मॅन्युअल टेस्टिंगचे कन्सेप्ट वेगळेच आहेत. द जीरा, जीरा मध्ये आपण वेब बेस्ड जीरा यूज करतो किंवा ओके. त्याचा सेटअप आहे एक, तो इन्स्टॉल करून आपण सर्व्हरवर जीरा इन्स्टॉल करतो. ओके. तर हे पूर्ण सेटअप दिलाय. नेक्स्ट अजाईल मेथडॉलॉजी ओके. इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे आता अजाईल मेथडॉलॉजी यूज होते. की अजाईल म्हणजे काय, की जेव्हा आपण कोडिंग करतो तर त्याचं वेगवेगळ्या इन्क्रिमेंट्स होतात. की स्टार्टिंगमध्ये एक फीचर असेल, ते टेस्ट होईल, त्या टेस्टमध्ये जे बग्स येतील ते परत दुसऱ्या इन्क्रिमेंटमध्ये फिक्स होतील, आणि अशा प्रकारे हे इन्क्रिमेंट होऊन एक फुल फ्लेज सॉफ्टवेअर तयार होतं अजाईल मध्ये. अजाईल म्हणजे काय, इटरेटिव्ह अँड इन्क्रिमेंटल मॉडेल. की अजाईल एक मोठा अप्रोच आहे. मग त्याच्यामध्ये आहे स्क्रम आणि कानबान. की मेनली आपण पाहिलं इंडस्ट्रीमध्ये की स्क्रम फ्रेमवर्क यूज होतं, तर स्क्रम काय आहे, एक अजाईल फ्रेमवर्क आहे. की त्याच्यामध्ये आपण प्रत्येक स्क्रम सायकलला एक स्पेसिफिक टास्क अलोकेट करतो आणि ते टेस्ट करतो. तर इथे दिलंय स्क्रमचं. स्क्रम मध्ये काय काय असतं, वेगवेगळ्या स्प्रिंट असतात, स्प्रिंट 1, स्प्रिंट 2, स्प्रिंट 3. की जो प्रोडक्ट आपण बनवतो तो वेगवेगळ्या स्प्रिंट मध्ये डिवाइड करतो. की स्टार्टिंगला आपण ही फंक्शनॅलिटी डेव्हलप करणार आहे, दुसऱ्या याच्यामध्ये ही फंक्शनॅलिटी डेव्हलप करणार आहे, तिसऱ्यामध्ये ही फंक्शनॅलिटी डेव्हलप करणार आहे. मग त्याच्यानुसार प्लॅनिंग होतं, डेव्हलप होतो, तो टेस्ट होतो, आणि मग त्याचा रिव्ह्यू होतो की काही क्रिटिकल डिफेक्ट आहेत का त्यामध्ये. त्यानंतर हे विचारू शकतात इंटरव्ह्यूमध्ये की प्रोडक्ट बॅकलॉग म्हणजे काय, स्प्रिंट बॅकलॉग म्हणजे काय, बर्न डाऊन चार्ट म्हणजे काय. की काय आहे प्रोडक्ट बॅकलॉग म्हणजे, की आपण जो प्रोडक्ट डेव्हलप करतो की त्याच्यामध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी राहिलात त्याला म्हणतो आपण प्रोडक्ट बॅकलॉग. की सपोज आपण प्रोडक्ट जस्ट स्टार्ट केलाय तर सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत डेव्हलपमेंटच्या त्या बॅकलॉग मध्येच आहेत. मग एक कम्प्लीट झाली की सपोज लॉग इन फीचर हे कम्प्लीट झालं की ते बॅकलॉग मध्ये निघून जाईल, बाकीचे जे फीचर्स आहेत ते बॅकलॉग मध्ये आहेत ऍक्टिव्हिटीज. ओके. त्यानंतर स्प्रिंट बॅकलॉग. बॅकलॉग म्हणजे काय, ज्या ऍक्टिव्हिटी पेंडिंग आहेत त्या, की ज्या अजून स्प्रिंट मध्ये नाहीत त्याला आपण म्हणतो स्प्रिंट बॅकलॉग. बर्न डाऊन चार्ट म्हणजे काय काय झालंय त्याच्यामध्ये, काय काय प्रोग्रेस झाले, प्रोग्रेस रिपोर्ट असतो थोडक्यात, बर्न डाऊन चार्ट. की किती किती आपल्या ऍक्टिव्हिटी कम्प्लीट झाल्यात. बर्न डाऊन म्हणजे काय, कम्प्लीट झाल्यात त्या ऍक्टिव्हिटी. म्हणजे मग आपण स्क्रम यूज करतो त्याच्यामध्ये वेगवेगळे रोल्स आहेत. की आपल्याला जो मेन जो प्रोडक्ट असतो त्याचा एक प्रोडक्ट ओनर असतो, तो सगळं हँडल करतो. त्याच्यानंतर स्क्रम मध्ये एक स्क्रम मास्टर असतो आणि त्याच्या अंडर एक टीम असते. त्यानंतर वेगवेगळ्या मीटिंग होतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. एक आहे स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग, की याच्यामध्ये आपण प्लॅन करतो की काय काय होणार आहे, आणि प्रत्येकाला विचारतात की तुम्हाला किती टाइम लागणार आहे त्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, आणि त्याच्यानुसार मग ते या स्प्रिंट मध्ये कोणकोणते फीचर्स घ्यायचे, काय काय टेस्ट करायचं ते ठरवतात. त्यानंतर डेली स्क्रम मीटिंग होते, त्याच्यामध्ये विचारतात ते की काय काल काय केलं आणि आज काय करणार आहे ते. त्यानंतर स्प्रिंट रिव्ह्यू, की जेव्हा स्प्रिंट कम्प्लीट होते तेव्हा स्प्रिंटचा रिव्ह्यू घेतात ते. ओके. मेन आता नाही नाही हे जिरा मध्ये काय विचारतील आणखी बाबा, जे फायर प्लग इन असतं ना. आणि टेस्टर म्हणून काय रोल आहे बाबा नेमकं जिराचा मेन काम. तेच आपण पाहतोय जिरा इश्यूज. यस.
की जेव्हा आपण जीरा युज करतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. एक आहे बग आहे, एक आहे ईपिक आहे, एक आहे फीचर आहे, एक आहे टास्क आहे. तर बग म्हणजे काय, आपल्याला जर एखादा डिफेक्ट ओपन करायचा असेल तर आपण बग प्लगवर क्लिक करून डिफेक्ट ओपन करतो. ईपिक ईपिक म्हणजे आपल्याला जे टास्क असाइन केलेलं असतं ते ईपिक मध्ये लिहिलेलं असतं. ओके. आणि ईपिकच्या अंडर काही फीचर्स असतात तर ते माहित पाहिजे आपल्याला ईपिक म्हणजे काय. इथे दिलंय खाली. आता तुम्ही तेच युज करता का? येस. जीरा मध्ये तीन टाइपचे इश्यू असतात. एक असतो स्टोरी, कि स्टोरी मध्ये पूर्ण कि युजरला काय पाहिजे ते लिहिलेलं असतं. आपण जशी स्टोरी सांगतो तशी. आणि मग त्या स्टोरीला ते डिवाइड करतात ईपिक मध्ये. मग ते ईपिक मध्ये जे मेन मेन त्याला फीचर्स पाहिजे असतात ते लिहिलेले असतात. आणि ते ईपिकला परत अजून एक डिवाइड होतं फीचर मध्ये, कि त्याच्यामध्ये ईपिकचे सब टाइप असतात. ओके. आणि मग आपण टेस्ट करताना आपल्याला काही इश्यूज आले तर आपण बग म्हणून डिफेक्ट म्हणून त्याला जीरा मध्ये टाकतो. म्हणजे टेस्ट होत जास्त करावं लागणार ना जीरा मध्ये, फक्त म्हणजे डिफेक्ट ट्रॅकिंग टूल आहे ना ते. हो, डिफेक्ट ट्रॅकिंग म्हणजे मेन जीरा हे डेव्हलपर्स पण युज करतात आणि टेस्टर्स पण युज करतात. सपोज तुम्ही जीरा मध्ये एक डिफेक्ट टाकला, मग डिफेक्ट टाकताना तुम्हाला काय काय टाकावं लागतं, कि काय तुम्हाला इश्यू आलाय तिथे, त्यानंतर तुम्ही कोणता सर्व्हर युज केला, कोणतं एन्व्हायरमेंट युज केलं, त्यानंतर हा जर डिफेक्ट तुम्हाला जर चेक करायचा असेल तर कोणत्या स्टेप आहेत, कसं कसा टेस्ट करायचा तो. कारण आपण जो डिफेक्ट लॉक केलाय ते टेस्टर पण चेक करतात की खरंच हा डिफेक्ट आहे का एन्व्हायरमेंटचा इश्यू आहे का टेस्टरने टेस्टिंग करताना काही चूक केली आहे. मग ते पण चेक करतात. आणि मग आपल्याला त्यात वेगवेगळ्या डिफेक्ट मध्ये लिहावं लागतं. ते येईल पुढे, सांगतो तुम्हाला. आता डिफेक्टची लाईफ सायकल हे महत्वाचं आहे, हे माहिती आहे तुम्हाला डिफेक्ट? सांगा ना तुम्ही. तर कोणताही डिफेक्ट आला तर आपण काय करतो, तो एक न्यू क्रिएट करतो. डिफेक्ट हा ओपन करतो. ओपन केल्यानंतर तो आपण एका डेव्हलपरला असाइन करतो. तो मग तो जातो इन प्रोग्रेस मध्ये, म्हणजे तो डेव्हलपर चेकिंग करत होतो. त्यानंतर तो डिफेक्ट त्यामध्ये जर खरंच डिफेक्ट असेल तर ते रिझॉल्व्ह करतात. ते की जो इश्यू आहे तो रिझॉल्व्ह करतात आणि सर्व्हरला चेंजेस करतात ते. नंतर मग आपण परत टेस्ट करतो आणि जर तो जर रिझॉल्व्ह झाला तर आपण तो डिफेक्ट क्लोज करून टाकतो इथे. ओके. आणि जर रिझॉल्व्ह करताना आपण टेस्ट केलं नाही, जर तो इश्यू परत असेल तर आपण परत त्याला रिओपन करतो. तसे डिफेक्टचे लाईफ सायकल आहे. अजून डिटेल पुढे येईलच, पण हे मेन त्याचे आहे. ते विचारतात की डिफेक्टचे लाईफ सायकल मध्ये कोणकोणत्या फेजेस असतात, मग आपल्याला माहित पाहिजे. ओपन, इन प्रोग्रेस, रिझॉल्व, रिओपन, क्लोज. अरे इथून जीरा स्टार्ट झालंय. जीराला लॉग इन केलं वेब बेस्ड. हा आहे जीराचा डॅशबोर्ड. इथं आपलं लॉग इन होत वर. हा मेन डॅशबोर्ड असतो. इथे दिले ईपिक कसं असतात, ईपिकच्या अंडर स्टोरी असतात किंवा फीचर्स असतात. कि ईपिक हा मोठा सब टास्क, मोठा टास्क झाला, त्याच्या अंडर स्टोरी आणि स्टोरीच्या अंडर सब टास्क असतात. ईपिक म्हणजे काय, लार्ज युजर स्टोरी, कि मोठं फीचर आपल्याला टेस्ट करायचंय. मग त्याला वेगवेगळ्या छोट्या स्टोरीमध्ये डिवाइड केलं जातं, त्याला म्हणतात स्टोरी किंवा टास्क. आणि त्या टास्कला परत अजून वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाइड केलं जातं, त्याला आपण म्हणतो सब टास्क. हे आपल्याला टेक्निकल कीवर्ड माहित पाहिजेत. ईपिक म्हणजे काय, लार्ज युजर स्टोरी, त्याच्या अंडर टास्क आणि त्याच्या अंडर सब टास्क.
सॅनिटी स्मोक असं मॅन्युअल का विचारतात का ते? मॅन्युअल विचार केलं नाही, जास्त नाही विचारायचे. सपोज आपल्याला जीरा मध्ये काही इश्यूज आले तर आपण काय करतो की आयटी हेल्प डेस्क असतं, त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिझॉल्व्ह करू शकतो. सपोज तुम्हाला जीरा मध्ये डिफेक्ट लॉक करता येत नाहीये किंवा तुम्हाला परमिशन नाहीये जीराच्या, तर ते तुम्ही आयटी टीम किंवा एक सपोर्ट टीम असते त्यांच्याकडून आपण ते सॉल्व्ह करू शकतो इश्यूज. छोट्या छोट्या कंपनीत पण जीरा युज करत असते, सगळीकडे जीरा युज होतं कारण सगळं ट्रॅक झालं पाहिजे ना मॅनेजरला, नंतर सगळ्यांना दिसलं पाहिजे ते लीड्सला, त्यासाठी डिफेक्ट ट्रॅकिंग टूल युज होत. कि असा लेआउट असतो, स्क्रम असतं त्याचा, हे असतो की या स्टोरीज आहेत, यातले या स्टोरी अशा वेगवेगळ्या टास्क मध्ये डिवाइड केलेले, टास्क ए बी सी डी, आणि मग त्याच्यामध्ये तीन टाइप्स होतात. टू डू म्हणजे जे अजून टेस्ट व्हायचंय, इन प्रोग्रेस म्हणजे जे टेस्टिंग चालू आहे, आणि डन म्हणजे जे टेस्टिंग झालंय ऑलरेडी. मग आपल्याला अगोदर असाइन होतं ते एखादं टास्क, ते टू डू मध्ये असतं, आपण झालं की ते ड्रॅग ड्रॉप करून इन प्रोग्रेस मध्ये टाकतो. इन प्रोग्रेस म्हणजे टेस्टिंग चालू आहे याची, या स्क्रम मध्ये या टेस्टरला हे टास्क दिलंय टेस्ट करण्यासाठी. त्यानंतर टेस्टिंग जर कम्प्लीट झाली तर हे ड्रॅग होऊन डन मध्ये जाईल. समजलं का? सर आवाज येत नाही? आवाज नाही येत? हा आता येतोय, आता येत. नेटचं नेट तर आहे. ठीक आहे, आता काय यार का किती वाजले? 11 वाजले. अजून काय राहिले तुम्हाला? मॅवेन वगैरे हे करायचं का, रिवाइज? हा, त्यामध्ये काय होतं, रिपॉझिटरी असतात ना महत्वाच्या, लोकल इथे येईल ना, परत पॉम नाही पॉम डॉट एक्सएमएल फाईल असते, त्यामध्ये रिमोट रिपॉझिटरी असतात. आता जेनकिन्स विचारला तर काय जास्त नाही सांगायचं त्यांना. जेनकिन्स पाहू ना, 5 मिनिटात जेनकिन्स पण होईल. आता मॅवेन, मॅवेनच्या वेगवेगळ्या रिपॉझिटरी विचारतात ते, की एक आहे, तीन टाइपचे रिपॉझिटरी असतात, लोकल, सेंट्रल आणि रिमोट. लोकल म्हणजे तुमच्या मशीनवर ते सगळे जार फाईल्स असतात, लोकल रिपॉझिटरी. हा, मला काय समजलं ते बरं का, लोकलला लोकल मशीनवरती असतात, सेंट्रलला वेब वरती असतात. हा, आणि रिमोट मध्ये काय असतं, रिमोटच्या ज्या काय असतात रिपॉझिटरी, त्या पॉम डॉट एक्सएमएल फाईल मध्ये असतात, की जिथं आपण त्या म्हणजे सपोज तुम्हाला टेस्ट इंजिनियर हे घ्यायचे असतात जार फाईल्स, त्याच्या आपल्या डिपेंडन्सी, तर ती पॉम डॉट एक्सएमएल मध्ये त्या पॉम डॉट एक्सएमएल मध्ये टाकायच्या त्या, मग त्या रन टाइम ते तिथनं घेतात रिमोट रिपॉझिटरी मधून. बरोबर. ओके, मग अजून काय तुम्हाला जेनकिन्स हे करायचं? आपलं हे मॉडेल कोणतं आहे, पॉम प्रोजेक्ट ऑब्जेक्ट मॉडेल ना? म्हणजे सेलेनियम आपण काय युज करतो मॉडेल कोणतं, तर प्रोडक्ट ऑब्जेक्ट मॉडेल का प्रोजेक्ट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट मॉडेल? पॉम प्रोजेक्ट ऑब्जेक्ट मॉडेल असेल. नंतर ते जेनकिन्स कुणाचं आपलंच काम असतं का? प्रोजेक्ट ऑब्जेक्ट मॉडेल. हा, प्रोजेक्ट ऑब्जेक्ट मॉडेल, बरोबर. जेनकिन्स हा आपल्याला चेंजेस करतो, आपण जेव्हा टेस्टिंग करतो तर त्याच्यामध्ये जर आपल्याला नवीन अपग्रेड मिळाला डेव्हलपर कडनं तर ते आपल्याला चेंजेस करावं लागतात, त्याचे अपग्रेड करावं लागतं, डाऊनग्रेड करावं लागतं, ते पाहूया. जेनकिन वरती काय क्वेश्चन विचारतील मग सांगतो ना.